कर्म करत असताना कर्म झालं रे झालं की त्याचा ठसा उमटणारच, पण किती तीव्रतेचा किती पात्रतेचा आहे हे जर न बघितलं तर ह्याची पात्रता बघा तुम्ही. 10 रुपये किलो वांगी एकाला मिळतात, वांग्याचं उदाहरण मुद्दामून देतोय मी कारण सध्या भाजीपाल्याचं जास्त होते ना म्हणून. पुन्हा दुसऱ्याला गेला तो म्हणतो 25 रुपये किलो आणलं, दुसरा होतोय 30 रुपये, अरे तो म्हणतो मला 25 रुपयाला पावशेरच मिळाले. म्हणजे याचं तुम्हाला प्रमाण कमी जास्त वाढत जातील. मग एकच फळ असते, एकच साडी आणतो दुकानातली, पण एकच साडी असती ती साडी दुसऱ्याला बघितलं तर 500 रुपयाला मिळाली असते, दुसरा म्हणतो तर 5000 घेतले असते, तो म्हणतो अरे मला 100 रुपयाला घेऊन जा म्हटलं ते अंडे बळे बळे मारलेले पण त्याच्यापेक्षा चांगली आहे म्हणतो. मग एक जण चांगली आहे ज्यामध्ये एकच वस्तू आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून मिळते, जिथं परिणाम आहेत तर कारण असलंच पाहिजे. म्हणजे सुखाच्या कारणासाठी आम्हाला एवढ्याच न मिळता वेगळं वेगळं होत आहे, याचा अर्थ त्या पैशात ते नसतंय, तुमचं पुण्य खर्च पडून त्यातला समाधान आनंद मिळत असतो वस्तूच्या मागं. तसं आमच्या पुण्याचा रेट दर जो आहे तो देखील बदलला पाहिजे. मग दिसायला कर्म एक असतं पण त्याच्यामागचा भाव वेगळा असतो, भाव वेगळा असतो. आणि तो असा असतो, बघा एक चाळा असते, त्या चाळीमध्ये एक आजीबाईमध्ये राहिलेली असते, तिचं गर्मधर्म स्वयंपाक असते, तिचं इतर कोण नातेवाईक नसतात, वयस्कर असते आणि त्या वयाच्यातून दोन्ही बाजूला बी दोन माणसं राहत असतात. आणि कर्मधर्म संयोगानं तिचा होता ते एक आजाराच्या किंवा याच्यामध्ये मुलाचा इजा. आता शेतपलीकडला उजव्या बाजूचा राहणारा तो म्हणतोय आजीबाई तुला काय लागलंच ना तर बिंदास्त का माझ्याकडे याला काय लागेल ते द्या रे पोरांना सगळ्यांना सांगतो द्या यायला काय. इकडला बी सांगतोय डाव्या बाजूला राहणारा तो बी सांगतोय मुलांना काय द्यायचं ते द्या रे माझी वेळ तो काय करायचं ते खा कधी पाहिजे माझ्याकडे करून आणि काय काय द्यायची मदत द्या घ्या. परंतु पलीकडला राहणारा उजव्या बाजूचा म्हणतो माझ्या देवाच्या कृपेने सगळं मिळालं आहे खाऊन कोण माझ्या काय खाणार आहे आणि किती खायचं तेवढं खाऊ दे देवाने दिलेलं आहे ते माझ्या देवाच्या कृपेने मिळेल तिच्या आशीर्वादानं खाऊन म्हणतोय. इकडला डाव्या बाजूचा काय मनात विचार येतोय जाऊ दे राहून राहून म्हातारी किती दिवस राहणार आहे 4-2 वर्ष तिचं मन झालं तर फुटली ती खोली आहे ती माझीच होणार आहे. म्हणजे दोघांचं कर्म एकच आहे, कर्म एक आहे परंतु वर्ण दिसायला कर्म एक असला तर कर्माचा भाव वेगवेगळा आहे त्याप्रमाणे त्याचा कर्म. आता बघा दुसरी गोष्ट, आता इथं गंमत बघा, आई जेव्हा वाढते शेजारी जेवाय वाढतो आणि हॉटेलमध्ये बी जेवायला दिलं जातो, बरोबर आहे. हॉटेलवाल्याचं जेवण दिसायला एकच आहे, जेवण सगळं दिसायला एकच आहे, पण आईचा जेवायचा जेवण देण्याचा भाव कोणता आहे? आनंद आहे, माझ्या मुलांना खाल्ला तर त्याचा आनंद भाव आहे. शेजाऱ्याचा भाव काय आहे? 2 दिवस खायला 3 दिवस खायला अरे काही ना काही समजतंय का नाही, किती दिवस याला वैता घालू म्हणणार, शेजार धर्म पाळेल पण परंतु त्याचा भाव वेगळा असेल. आणि हॉटेलचा म्हणेल पैसा आहे म्हणून व्यवसाय चाललेला आहे म्हणून खायला तिन्ही घालतात परंतु त्यांचा मनाचा भाव वेगळा आहे. तसं भावाप्रमाणे तुमचा पुण्याचा दर ठरतो, मनात भाव. म्हणून मनी नाही भाव देवा मला पाव, आशाने देव तुला पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तुकडोजी महाराजांचं म्हणणं जे आहे आमच्या मनामध्ये भाव आहे त्या भावाप्रमाणे आमचे पुण्याचं फळ जादवते. मग आज आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही स्वयंपाक करताना एक मत बघा, स्वयंपाक करताना रडत रडत करतो, खरी परिस्थिती आहे रडत रडत करतो पण तिथं विष बनतं हे माहिती नाही आम्हाला. हसत हसत स्वयंपाक ज्याचा बनतो किंवा आनंदानं स्वयंपाक ज्याचा बनतो त्यांच्या हितासाठी आहे, मला त्याला किती चांगलं वाटावं ह्या हेतून तुमच्या मनातील सगळे भाव त्या स्वयंपाकामध्ये ओतलेले असतात. मग किती जरी झालं तर हाताला यश येत नाही म्हणतात, तिची कारणं ती आहेत. कितीही केलं तरी मला यशच नाही म्हणतात, फळच मिळत नाही म्हणतात किंवा असं. पण करताना काय होतं आहे, आमचे स्वयंपाक बनत असताना बघा तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं रडत रडत करताय का, मनात कोणते विचार असतात, द्वेषाचे असतात. मग सद्गुरू अमरबाईंनी एका ठिकाणी बोलताना म्हणलं तुम्ही त्या ह्याच्यामध्ये विष बनवता
का अमृत बनवता हे तुमच्या त्या विचारावरून असतात, कारण ते विचार त्या स्वयंपाकामध्ये जात असतात आणि स्वयंपाकामध्ये तो प्रसाद प्रभूचा दिसतोय. म्हणून मी मागच्या वेळेला मी सांगितलं होतं, बोलत असताना म्हटलं होतं की शिरा तुम्ही त्याच्यामध्ये बनवत असताना शिवाय शिरा ही पाकक्रिया एकच आहे, तो प्रसाद म्हणून बनवता त्यावेळेला देवभाव असतोय, नाश्ता म्हणून बनवता माणसांना त्यावेळेला तोच शिरा नाश्ता म्हणून माणसाला बनवता त्यावेळेला नाश्ता असतो, आणि त्वेच द्वेषानं बनवता की रे लवकर कुठल्या कुठनं आलाय कवा, आता कुठं तरी किती दिवसात नाही नाटकाचे किंवा सिनेमाचे तिकीट काढून आणले ते आता निघालो तर कुठनं तरी तरपटलं इथं आले विकून घेतले, यांना कुठनं मित्र भेटतात कुणा ठाऊक असले इथं येतात, ह्याच वेळेला याचं टपकायचं होतं का म्हणून इकडं शिरा स्वयंपाक चालू आहे, पाकक्रिया चालू आहे, पण मनात विचार गिळ लवकर जा बाबा एक किती वर्ष होते ते, म्हणजे ह्या ज्या गोष्टीत करतात ते त्या द्वेषात बनवलेला हा आपल्याला एकतर पुण्य निर्माण करून देतच नाही, पण द्वेष त्याच्यातनं भाव जो असतो त्या भावातनं हा आपला भावातनं जे भाव निर्माण होतो त्या भावातनं आम्हाला जे निर्माण होत आहे तो हिताचे किंवा घाताचं पुण्यात्मक ठसे तेवढ्या प्रमाणात आमच्या द्वेषाचे होतात. म्हणून तुम्ही बनवत असं बी करता आणि तसं बी करता. सद्गुरूंनी सुंदर एक विचार सुंदर एक गोष्ट सांगितलेली आहे. एक त्यांचा मित्र हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता, असं बी करायचं आहे तसं बी करायचं आहे, मग हे जी काय प्रिया होते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता तर ते आम्ही तुम्ही हॉस्पिटलमध्ये बघा तुम्ही आता तुम्ही घरातले एक बाई एवढ्या ह्याच्यातनं करताना वैताग देते आणि खरी परिस्थिती आहे ती हॉस्पिटलमध्ये नर्स असून एवढ्या लोकांची सेवा करते, एवढ्या साफसफाई करणारी बाई एवढ्या सगळ्या अख्ख्या हॉस्पिटलची साफसफाई करते सगळे होते, पण ती बाई यायची गाणं गुणगुणत गुणगुणत यायची, गाणं म्हणत ही करायची, सगळे करायचे काम करून निघून जायची करून, आणि दोन तासामध्ये सात आठ खोल्या करून सगळ्या साफसफाई करून सगळे करून व्यवस्थित करून निघून जायची ती. आणि मग आता त्या पेशंटला म्हणजे सद्गुरूंच्या मित्रांना असं विचारलं की म्हटले आई एक विचारू का, हो म्हणले मी बघतोय तुम्हाला मी थोड्या चार दिवसात बघितलं तुम्ही येताय गाणं गुणगुणत गुणगुणत गाणं स्वयंपाक हे सगळं साफसफाई करताय सगळं स्वच्छ ठेवताय आणि साफसफाई टापटीपमध्ये ठेवली असते आणि तरी बी तुम्ही गाणं गुणगुणत गुणगुणत येताय, त्रास होत नाही काय नाही, मग तुम्ही फार सुखी आहात ना, म्हणजे सगळ्यातनं बाबा म्हटले बोलो का हे काम मलाच करावं लागलं आहे, मग रडत खडत करण्यापेक्षा आनंदात गाणं गुणगुणत गुणगुणत केलं तरी बी करायचं आहे, मला गाणं गुणगुणत गुणगुणत करतोय काम तरी होतंय, म्हणजे ते गुण रडत खडत बी केलं तर ता आपण वैताग घेणार असते, मग गुणगुणत गुणगुणत आनंदात गाणं केलं तर म्हणतं सुखात जातोय एक ते बरतीनं काय तेवढं. आता तुम्ही बाकीच्या ह्याच्यामध्ये बघा नर्स असतात वगैरे 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 सगळ्यांची कामं बघा तुम्ही, मग ते स्वयंपाकीन व दुसऱ्याच्या सगळ्यांच्या घरची कामं करतात, त्यांच्या घरचं काम टाकलेलं असते का त्यांनी, मग आम्हाला दोन भाकरी चार ज्यादा झाले की आम्ही बोटं मोडायला तयार होतो, कित्येक जणांची आम्ही बघितलेली आहे की माझ्याकडे येणाऱ्या अनेक केसेसमध्ये हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. आमच्या ह्याच्यामध्ये परिस्थिती काय झालेली आहे, आमच्या कष्टाचं आम्हाला हे होत नाही, मग ही ज्यावेळेला परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला पहिली गोष्ट आम्हाला पुण्याकंड खडखडाच होत असतो आणि त्याच्यामुळं आमचं हिताच्या ऐवजी घातात, मग घरातले अपमान करतील, बाकीचे अपमान करतील, बाकीचे बोलतील, ज्यातनं आप यश मिळणार नाही, खाणाऱ्याला भेटणार नाही, म्हणजे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची काम करणारा हाताला काम मिळतं हे भाग्याची गोष्ट आहे, संधी मिळते हे भाग्याचे, करणारे आहेत पण खाणारे नाही, तुम्हाला पुण्य कुठलं ऐकतो की सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं बल कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड मुखात अखंड राहू दे. आत्मा राज की जय.